सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज रविवारी बुलढाण्यात गेली दोन दशके शेतकऱ्यांसाठी अवरितपणे लढणाऱ्या शेतकरी नेतृत्वाचा कृतज्ञता सोहळा थाटात पार पडला कष्टकरी शेतकरी व चाहतांनी वर्गाने जमा करून खरेदी केलेले वाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना प्रदान करण्यात आले तसेच काही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना रविकांत तुपकर मित्रमंडळाकडून भरीव मदतही करण्यात आली बुलढाणा येथे बारा जूनच्या रात्री उशिरा हा हृदयस्पर्शी व अभूतपूर्व सोहळा पार पडला कवि विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाला पद्मश्री पोपटराव पवार बुलढाणा अर्बनचे सर्वा राधेश्याम चांडक सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव ओमप्रकाश शेटे माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर साहित्यक आणि संपादक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली लोकवर्गणीतून प्रदान करण्यात आलेल्या या लोकरथाच्या प्रथम पूजनाचा मान रविकांत तुपकरांच्या शेतकरी चळवळीतील दिवंगत कट्टर कार्यकर्ते राणा चंद्रशेखर चंदन यांच्या पत्नी किरण आणि आई शांताबाई यांच्या हस्ते झाले यावेळी संपूर्ण कार्यक्रम स्थळावरील वातावरण भाऊक झाले होते माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर यांचं रविकांत तुपकरांवर अक्षरशः लहान भावासारखं प्रेम कार्यक्रम ऐन बाहेरात आलेला असताना कार्यक्रमस्थळी आमदार जानकरांच्या सरप्राईज एंट्रीने तुपकरांसह सर्वांना आनंदाचा सुखद धक्का बसला यावेळी आमदार जानकरांनी रविकांत तुपकरांना या अनोख्या जनप्रेमासाठी अभिनंदन करीत भविष्यातील वाटचालीत खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याची गवाई दिली ప్రతినిధి ఇర్ఫాన్ సయ్యద మహారాష్ట్ర టెన్టీ ఫోర్ న్యూజ్